हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज एक सध्या महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे महाराष्ट्र पोर्टल सर्कल, पोस्टल सर्कलच्या संदर्भात जी पोस्टमन एमटीएस ह्या ज्या परीक्षा होत्या, तर त्याच्यासाठीचं जे शेड्यूल आहे, म्हणजे परीक्षा कधी होणार, त्याचं हॉल तिकीट कधी असणार, ते सर्व नोटिफिकेशन त्यांच्याकडून आलेलं आहे. तर त्याची एक महत्त्वाची अपडेट आहे, याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचं गोष्ट लक्षात घ्या. ओके, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे एक्झाम होणार आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून जे एक्झाम होणार आहे, तर ते कोणत्या कालावधीत, याच्यामध्ये काय सांगितले. पहिली गोष्ट, जी एमटीएस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठीची जी परीक्षा होणार आहे, तर ती 27/12 म्हणजे 27 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेची एक्झाम आहे ना, तर त्याचा ॲडमिट कार्ड लाईव्ह होणार आहे त्यावेळेस. आणि परीक्षा ॲक्च्युली कधी होणार आहे, तर 5 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत होणार आहे. म्हणजे हॉल तिकीट जे म्हणतो आपण, ते हॉल तिकीट 27 डिसेंबरपासून ते 15 जानेवारीपर्यंत तुम्ही काढू शकता. परीक्षा 5 जानेवारी ते 15 जानेवारी, म्हणजे 15 जानेवारीपर्यंत शेवटचा पेपर आहे ना, म्हणून म्हटले. म्हणजे 27 तारखेपासून हॉल तिकीट येणार आहेत, म्हणजे आजपासून, हे लक्षात घ्या. आणि एक्झाम डेट जी आहे, एक्झाम डेट, तर ते 5 जानेवारी ते 15 जानेवारी. कोणत्या पदाची एमटीएस परीक्षा, किंवा त्याला आपण मल्टीटास्किंग स्टाफ म्हणतो, त्या परीक्षेची जी एक्झाम आहे, तर ती 5 जानेवारी ते 15 जानेवारीच्या कालावधीत होणार आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पोस्टमन आणि मेलगार्ड या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत, त्यांचं जे हॉल तिकीट आहे, तर ते हॉल तिकीट 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे यायला. ओके, 5 जानेवारीला त्यांचं हॉल तिकीट येईल. पण पोस्टमन आणि मेलगार्ड या परीक्षेसाठी जो डेट आहे, तर ती आहे 15 जानेवारीपासून. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्या, मल्टीटास्किंग स्टाफ या फॉर्मसाठी ज्यांनी अप्लाय केले, त्यांच्या परीक्षा 5 जानेवारीपासून सुरू होतील. आणि पोस्टमन आणि मेलगार्ड या परीक्षेसाठी ज्यांनी अप्लाय केले, त्यांच्या परीक्षा 15 जानेवारीपासून सुरू होतील. तर एक महत्त्वाची अपडेट आहे, हे नक्की लक्षात घ्या. आणि ज्यांनी फॉर्म भरलेत एमटीएस, पोस्टमन किंवा मेलगार्डसाठी, तर त्या रिस्पेक्टिव्ह डेटप्रमाणे तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर हे गव्हर्नमेंटकडनं, त्यांच्याकडनं जे अधिकृतरित्या हे जो नोटिफिकेशन आलेलं आहे. दुसरं म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि इन्फॉर्मेशनसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करताना सिम्पल तुम्हाला काय करावं लागेल, ओके, टेलिग्राम चॅनल जॉईन करताना एमपीएससी ट्रिक्स या नावानं तुम्ही सर्च करा, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, धन्यवाद.